मुख्य अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना एक खूप गंभीर बाब आहे सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, ते असले तर त्याला उत्तर मिळेल म्हणून मला परवानगी द्यावी. अध्यक्ष महोदय, माहितीच्या मुद्द्याद्वारे मी खाली सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणू इच्छितो. राज्य शासनाने गट क मधील लिपिक वर्गीय पदे भरण्याचं जाहीर केलंय, तशा जाहिराती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने मंत्रालयातील काही शिपाई लिपिकाची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन खाजगी व्यक्तींकडनं भरमसाठ पैसे घेतले गेलेले आहेत. या उमेदवारांच्या बोगस मुलाखती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवाच्याच दालनामध्ये घेतल्याचं उघड झालेलं आहे. म्हणजे मंत्रालयातच उपसचिवाच्या दालनात अध्यक्ष महोदय या मुलाखती घेतल्यात. या घोटाळ्याची व्याप्ती 100% मोठी असणार आहे, तरी शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी, कारण ते तरुणांचं कारण नसताना नुकसान होईल आणि योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. गुन्हा देखील याच्या संदर्भात आता दाखल झालेला आहे आणि अतिशय कडक कारवाई याच्यामध्ये केली जाईल आणि त्याचा वापर कसा केला हे देखील बघितलं जाईल. कोण कोण याच्यामध्ये आहे, कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत का, सगळ्यांवर कारवाई केली जाईल.